शरद पवार साहेबांना जर वाटत असेल की सावरकरांची बदनामी करणं योग्य नाही, त्यांनी सावरकर या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे त्यांचा गौरव कार्यक्रम, सन्मानपूर्वक उल्लेख कार्यक्रम किंवा त्यांची गौरव यात्रा ही काढावी। आणि सावरकरांच्या बदनामीच्या कालखंडामध्ये काळ्या कामामध्ये जे तुमचे हात रंगले आहेत उद्धवजी, त्याचं पापक शालन तुम्ही करावं। हे आज स्पष्ट करतोय की मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षातर्फे येत्या 5 दिवसांमध्ये सावरकर गौरव यात्रा आम्ही काढणार आहोत। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरचं देखावा, प्रसंग, चित्ररथ, सावरकरांबद्दल अभिमानास्पद असलेल्या गोष्टींचा परिधान, सावरकरांनी लिहिलेली गीतं, सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या आरती अशा महापुरुष देवदेवतांचा चित्ररथ, असा पूर्णपणे सावरकर गौरव यात्रेचा कार्यक्रम येत्या 5 दिवसात मुंबईतल्या 36 विधानसभांमध्ये हा त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। जे जे सावरकर भक्त असतील ते आमच्या यात्रेत सहभागी होतील, त्यांनी व्हावं ही नम्र विनंती। सावरकरांचा अभिमान भाषणापुरता आणि मग घरामध्ये बांधून पेटीमध्ये ठेवून देणं हे धंदे उद्धवजींनी करू नये। या यात्रांमध्ये सावरकर गौरव यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि सावरकरांच्या बदनामीच्या कालखंडामध्ये काळ्या कामामध्ये जे तुमचे हात रंगले आहेत उद्धवजी, त्याचं पापक शालन तुम्ही करावं, असं आवाहन त्यांना आम्ही करतो। धन्यवाद। आपला प्रश्न आपण चुकीचा विचारला। कॅगच्या अहवालानंतर पब्लिक अकाउंट कमिटी स्थापन होणं आवश्यक असते आणि त्या पब्लिक अकाउंट कमिटीसमोर ते प्रकरण जातं। ते पब्लिक अकाउंट कमिटीसमोर प्रकरण जाणं ही काही कुठल्या प्रकरणामध्ये अन्य कुठल्या एजन्सीने चौकशी करण्यामध्ये असलेली पूर्व अट नव्हे, या मर्यादा नव्हेत। आणि मी माझ्या निवेदनामध्ये आज गुन्ह्याचा उल्लेखही नाही केलाय, मी चौकशी एसआयटी करावी असं म्हटलंय फौजदारी दंडसंहितेत, त्यात जे निष्पन्न होईल ते दिसेल। आणि माझा तर दावा आहे कॅग आणि पीएससी या स्वतंत्र संस्था आहेत, त्यांचं काम ते योग्य पद्धतीने करतायत, पण यातले मास्टर माइंड शोधण्यामध्ये त्यांच्या मर्यादा आहेत किंवा मर्यादा असू शकतात। यातले मास्टर माइंड कसाही कोण आहेत मुंबईकरांना माहिती आहेत, तिथपर्यंत पोचायचं असेल तर फौजदारी दंडसंहिता अंतर्गतच ती कारवाई करायला लागेल आणि ती माझी मागणी आहे, हे चौकशी करायला लागेल। पण याच्यामध्ये तुम्ही सांगताय की या कालावधीमध्ये कॅगची चौकशी करावी, याच कालखंडामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव होते आणि ते आता सरकार सोबत आहे, त्यांची चौकशी या निमित्ताने केली जाईल? ते तुम्ही यशवंत जाधवांना विचारा, मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे, आमची बांधिलकी मुंबईकरांशी आहे। मला याच्यावर मी भाष्य काय करू, हा त्या त्या पक्षाचा विषय,
सावरकर काही हे पक्षांचा विषय नाही आहे, सावरकर हा देशाचा विषय आहे, सावरकर हा देशभक्तीचा विषय आहे, सावरकर हा देशभक्तीने ज्वाज्वल्यता जगवणारा आणि जगण्याचा विषय आहे। आणि त्यामुळे सावरकरांवरच्या वर राजकारण हे भाजपला मान्य नाही। शरद पवार साहेबांना जर वाटत असेल की सावरकरांची बदनामी करणं योग्य नाही, त्यांनी सावरकर या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे त्यांचा गौरव कार्यक्रम, सन्मानपूर्वक उल्लेख कार्यक्रम किंवा त्यांची गौरव यात्रा ही काढावी। केवळ बोल घेवडेपणा करू नये ही आमची त्यांना नम्र विनंती आहे। संजय राऊतांनी काही वेळापूर्वी असं म्हटलंय, सावरकरांचा काय द्वेष संघटनेने भाजपने केलाय, संजय राऊत यांच्या डोक्यावर झालाय परिणाम, त्यांच्या दृष्टीने भारतीय दंडसंहिता ही वेगळी आहे, भारतीय संविधान ही वेगळं आहे, भारतातले कायदेही वेगळे आणि भारताचा इतिहासही वेगळा आहे। ज्यांनी 105 हुतात्म्यांना गोळ्या घातल्या त्या काँग्रेस बरोबर बसल्यानंतर संजय राऊत यांच्या डोक्यावरच्या परिणामाला आता पालवी फुटायला लागली आहे आणि त्यामुळे त्या अंतर्गत ते बोलतील, ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो एवढंच मी सांगेन। मराठी पुरावा घ्या का सर, तुम्ही ज्या प्रकारे सांगता की या आधी तुम्ही सरकारला विरोध केला होता, भाजप 5 वर्षापूर्वी 20 वर्षापर्यंत शिवसेना सोबत महाआघाडीमध्ये सत्तेत होती, तर त्याचेही त्याची चौकशी करणार आहे का? 100% केली पाहिजे। आज मी तो विषय याच्यात मिक्स केला नाही। आमचं तर म्हणणं आहे 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे, गेल्या 25 वर्षातला झालेला आहे, त्या सगळ्याची चौकशी व्हावी, पण आज तो विषय मी याच्याशी जोडत नाहीये। या मुंबईला लुटण्याचं काम उद्धवजींच्या नेतृत्वातील तत्कालीन शिवसेनेने, त्यानंतर आदित्यजींच्या गटाने हे केलेलं आहे, याचे पुरावे आहेत, मुंबईकर त्यात सफर झालाय। आता त्यात ज्यांचे बळी गेले त्याला दोषी कोण आहे? ज्या रस्त्यांचं थर्ड पार्टी ऑडिट झालं नाही त्यात पडून त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होऊन जे विकलांग झाले त्यांचे दोषी कोण आहेत? आणि म्हणून चौकशी तर सगळ्याचीच व्हावी, सगळ्या कालखंडातली व्हावी, पण आज मी मुद्दा लिहिलाय पत्रात तो या कालखंडातला एसआयटीचा आहे। तुम्ही ज्या प्रकारे सांगता की पूर्वीच्याही जवळपास 3 लाख कोटीपर्यंत भ्रष्टाचार होऊ शकतो, रस्त्यांमधला भ्रष्टाचार किंवा इतर कामांमधला भ्रष्टाचार शिवसेनेच्या नगरसेवकांना झाला असेल, स्थायी समिती शिवसेनेकडे आहे, निर्णय शिवसेनेचे, कंत्राटदार शिवसेनेचे, संजय वाजे त्यांचाच, वसुली त्यांचाच कार्यक्रम, भाजपने वारंवार या विषयात विरोध केला, सुधारवण्याचा प्रयत्न केला, बट ठेकेदारांसमोर झुकलेले उद्धवजींचं हे सरकार आणि कार्यकाल, चौकशी झाली पाहिजे आमचं सरळ मत आहे। मला वाटतं त्यांनी जे सांगितलंय सर्वश्रुत सांगितलेलं आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर आपण निवडणुका लढलो, मोदीजींचा फोटो लावून आपण निवडणुकात मतं घेतली, हिंदुत्वाचा आपला नारा आहे, आपला आत्मा बाळासाहेबांच्या विचाराचा आहे, आपण काँग्रेस राष्ट्रवादीवर जाऊ नये हे सातत्याने आमदार म्हणतच होते की तानाजी सावंत तेच सांगतायत, आणि असं वाटणारे आमदार वारंवार उद्धवजींनाही सांगत होते, पण स्वतःची खुर्ची प्रिय विचारधारा गेली तेल लावत असे उद्धवजी वागले। आणि जे विचारधारेला एकत्र जोडून राहिले ते एकनाथजींना वारंवार सांगत होते तुम्ही उद्धवजींना हे समजवा, तर तानाजी सावंत जे म्हणाले ते सत्य आहे। नियम जे सरकार सांगेल ते पाळलेच पाहिजेत, तो आमचा पक्ष असो कुठलाही पक्ष असो, सरकारी निर्देश अशा आजाराच्या प्रादुर्भावाच्या बाबतीत पाळलेच गेले पाहिजे, आम्ही इथे पाळू, ठीक आहे।